बघा काकडीची एनर्जी बघा. बघा मंडळी पोरं पण किती चॅप्टर पोर आहेत. 2 रुपये बोलले पण त्यांनी प्रत्येक याचे 2 रुपये. माझे सबस्क्रायबर कसे वाढले ब्लॉगमुळे वाढले. तर मंडळी आजचा ब्लॉग हा वेगळा ब्लॉग आहे आणि अचानक ठरलेला ब्लॉग आहे. मित्रांनो आज आपण चाललो आहोत जीवदानी म्हणून एक देवी आहे. मी नाव ऐकलं होतं पण फर्स्ट टाईम चाललो आहे, मला त्याबद्दल काय माहीत नाही आहे. आता मी ट्रेनमध्ये माहिती काढेल त्याच्याबद्दल. तर तिथे फर्स्ट टाईम चाललो आहे. आमचे दाजी आहेत, त्यांनी प्लॅन केला अचानक. आत्ता वाजलेत 1 वाजले आणि आम्हाला 1:30 वाजता निघायचं दादर स्टेशनवरून. इकडे आर्यन आहे, नाचतो तो, नेहमीच नाचतो. बघा तुम्ही त्याला पाहिलं आहे कितीतरी व्हिडिओमध्ये. तर दादर स्टेशनवरून निघायचं आहे आता आम्हाला आणि आता काही एडिटिंगची कामं वगैरे केलेली आहेत. आधी तिकडे झोपलेले आहेत. आणि आर्यन, आर्यनचं चॅनल आहे. आर्यन तू चॅनलचं नाव काय? आर्यन मालव. आर्यन मालव गेमिंग चॅनल आहे मंडळी, सबस्क्राईब करा. आणि आता आपण जाणार आहोत दादर. हां टार्गेट ठेवलेलं आहे भाईने, होईल होईल पूर्ण. तर आपण दादर स्टेशनला जाणार आहोत मित्रांनो आणि पाहूया आजच्या ब्लॉगमध्ये काय होत आहे. प्रवास तर होणारच आहे, त्याबरोबर देवीला जाणार आहोत, काय काय पाहायला मिळतं सगळं पाहूया तिकडे. तर उशीर न करता चला जाऊया. मंडळी फायनली फायनली आलेले आहेत. दाजी आहेत, स्वप्नात आहेत, ओळखलं ते पाहिलंच व्हिडिओमध्ये. आणि आता आपण 6 नंबरवर आलेलो आहे आणि इथून आपण विरार फास्ट ट्रेन पकडतो. बघूया आता काय होते पुढे, कसं काय होते, काय पाहायला मिळते. दाजी हाय करा. हाय तेव्हा लास्ट आहे बघा. मग आता लोकल आलेली आहे. आता ही लोकल 1:32 झालेत आणि 1:43 आपली लोकल आहे. आता ही लोकल इथं खाली होणार आणि आम्हाला व्यवस्थित अशी जागा भेटणार आहे. बाई लाजायचं नाही आज ब्लॉग मध्ये, लाजबाज लाजायचं नाही. आणि बघा हे सगळं वातावरण आहे ब्लॉग. आता ट्रेन चालू झालेली मित्रांनो आणि बघू आता जर्नी सुरू झाली. जागा तिकडे आहे आपल्याला आणि सगळं ट्रेनमधलं वातावरण. तशी ट्रेन मोकळीच आहे. सोडतोय दादर 1:43 झालेत. बघू आता विरारला किती वाजता पोहोचतोय. चला चला चला. हा ये मग पहिला ये ब्रिज ये ब्रिज बाहेर. ओके ओके थँक यू. दाजी कसं जायचं आहे? तो मधल्या ब्रिज पूर्वेला उतरायचं. छोटासा तलाव येईल तिकडनं. शेअरिंग रिक्षा मिळतील आपल्याला. किती घेतात तर ते? शेअरिंग रिक्षा आता पहिले 10 रुपये घेत होते पण आता कोविडमुळे काही सांगता येत नाही. कदाचित 15-20 रुपये पण घेऊ शकतील. पण शेअरिंग रिक्षा हा सामान्य लोकांसाठी अतिशय चांगला चांगला आहे. तरी इथून किती किलोमीटर किलोमीटरचे तरी नाही मला आयडिया नाही पण जवळ आहे असं. अच्छा मंडळी आपण पोहोचलो विरारला आणि इथून आपल्याला शेअर रिक्षा मिळाली आहे. 15 रुपये पर हेड भाडं घेतात. आणि किती किलोमीटर इथून? 1.5 किलोमीटर असेल.
दीड किलोमीटर आणि चढायला ट्रेक आहे का म्हणजे रोपे बंद असेल तर? हो ट्रेक होता ते दोन दिवसांनी चालू करणार होते. हा चालू आहे सर चालू आहे. अच्छा अगर नाही चालू हा तो चढणे में किती टाइम लागत आहे? चढ़ने के ऊपर डिपेंड करता है. चढ़ना जैसे आराम से चढ़े तो एक डेढ़ घंटा भी लगता है. अच्छा फास्ट चढ़े तो आधा पौना घंटा. अच्छा और क्या क्या है देखने के लिए इधर? क्या क्या है वेस्ट में? इधर अरनाला है. अच्छा तो घूमने के लिए ऐसा बहुत से मंदिर है वज्रेश्वर जी का. वज्रेश्वर? हाँ लेकिन उसके लिए बस पकड़ना पड़ेगा ना वापस. खाली पोचले पायथ्याचे सोडले आणि हे कडेला बघा सगळी दुकानं आहेत अशी ओटीचं वगैरे आणि बघा नुकतंच उघडलं आहे. तिकडे उंचावर जायचं आय थिंक. हे बघा रस्ता वगैरे आहे आणि रोपवे पण आहे. तर आता बघूया रोपवे आपल्याला मिळतो आहे का नाही मिळत. रोपवे आहे का? रोपवे बघूया. आता पुढे गेल्याशिवाय कळणार नाही आपल्याला. पण इकडे खाली शॉपिंगसाठी भरपूर असं ठिकाणी आहेत स्टॉल आहेत. त्याच्यानंतर इकडे शॉपिंगसाठी चष्म्याचं दुकान आहेत ते किचन्स वगैरे आहेत भरपूर काय काय आहे. इकडे पॅटीस वडापावचं स्टॉल आहे आणि इकडे कोंबड्यांचं पण खुराडे वगैरे ते चिकन विकन पण मिळतं सगळं. आता इथे भरपूर दुकानं आहेत पुढे आणि तिकडे बघा वर जीवदानी देवी. आणि हा सगळा परिसर ऊन इकडे खूपच आहे ना. नॉर्मलपेक्षा मुंबईपेक्षा इकडे जास्त वाटतंय जरा. हवा नाही आणि मंडळी बघा भरपूर पायऱ्या आहेत. चढून आलो आणि फोटोग्राफी अलाउड नाही तरी मी करतोय शूटिंग समजून घ्या. आता किती दाखवू शकेल माहीत नाही. आणि इकडे बघा आमची बहीण थकलेली आहे पाणी पिली आणि इकडे दाजी आलेत घेऊन काकड्या. म्हणलं मध्येच आज रोपवे बंद असल्यामुळे आपल्याला आज चालत जावं लागते आणि थोडीशी एनर्जी येण्यासाठी मस्त काकड्या. काकडे कसे भेटले का दाजी? काकडी 10 रुपयाला एक आहे. 10 रुपयाला एक आणि हे मसाला काकडी. मसाला काकडी एकदम एक नंबर आहे. मस्त अशी काकडी. थँक्यू. आणि हे सगळं वातावरण आहे बघा. असे चोळी वगैरे खण वगैरे मिळतात. इकडे बघा सरळ रोड पायऱ्या आहेत अशा रोड आणि इकडून वर जायला आणि पलीकडून खाली यायला आणि अगदी कंटाळ्यानंतर जी काकड्याची जी खाण्याची जी मजा आहे ना ती शब्द सांगू शकत नाही. बाय थकलीस तू? दाजी चढून चढून काय काय फिलिंग? अजून पण हे सिमेंटचं रोड पायऱ्या आहेत सगळे व्यवस्थित त्याच्यामुळे काही त्रास होत नाही चढायला व्यवस्थित. आणि वरून सावली आहे हे मस्त केलं आहे. आणि इकडे ओटीचं सामान घेते मारुती पुष्प भंडार. आणि मग काय काय गोष्टी विकायला येते ओटी आहे. आणि बघा ही एक पट्टी घेत आहेत बघा. हा आत्ता म्हणजे खरं जीवदान आल्यासारखं वाटतंय बघा. काय लिहिलंय जय माता दी. मस्त बघा काकडीची एनर्जी बघा किती जोरात जाऊ शकतात. इकडे मेहंदीसाठी हट्ट करतायत. किती रुपयाला? 2 रुपये. 2 रुपये लगा देख दिखाव. सुट्ट्या आहेत का? सुट्ट्या आहेत का?
उस साचा तुम्हारा नाम क्या है? सनी। सनी तुम्हारा? किशन। किशन अच्छा। ज्योति मेरा नाम। ज्योति अच्छा। अभी ये कितना दिन तक चलेगा? दो तीन दिन। कैमरा सर? यस कैमरा है ना अंकल? हाँ। हर टाइम इधर रहते हो? अरे अंकल झूठ बोल रहे, इसका नाम है ना पिंकी, इसका नाम राधा है। अच्छा देखो झूठ बोलने का कोई मतलब ही नहीं ना। छोटे बच्चे सही बोलते हैं। अरे झूठ बोल, भगवान के दरबार में झूठ बोलोगे आप? इसका नाम राधा है। एक डिजन का 2 रुपया। गन्नू। हाँ अच्छा, एक डिजन का 2 रुपया। बघा मंडळी, पोरं पण किती चॅप्टर पोर आहेत, 2 रुपये बोलले पण त्यांनी प्रत्येक याचे 2 रुपये पकडले। अरे टोटल किती, टोटल कितना हुआ? मला न विचारता तेवढा फटाफट लावून 80 रुपये। कसे काय 2 रुपयाला? ऐंशी रुपये ना दाजी, कसं वाटते चालून चालून? चालायची सवय नाही ना। ते बाईला पण कंटाळा आलाय। मंडळी खूप चालते, अजून किती वर जायचं माहित नाही, भरपूर उंच आहे। पण एक आहे मित्रांनो, इथे कुंकू लावत चाललेत, नवस असेल ते बघा, त्या ताई कुंकू लावत चाललेत, नवस असेल। बघा बड्या मुश्किलीने चढते हे, क्या मतलब नवस आहे क्या ऐसा कुंकू लगाना, मतलब क्या मन्नत पूरा हुआ है? हाँ मन्नत पूरा हुआ है। अच्छा बघा मंडळी कशा थकल्यानंतर बसाय, खूप खूप थकत आहे। मग यांचा नवस पूर्ण झाला मन्नत, आणि प्रत्येक सीडीवरती आता कुंकू लावत जात आहेत। काय म्हणताय? अर्ध्याच्या पेक्षा जास्त आले आता। आलोय का? अच्छा मंडळी, अजून अर्ध्याच्या पुढे आलोय थोडस, आणि ऊन आहे, हवा नाही, त्याच्यामुळे आमच्या ताईंची काय कंडिशन झाली। आता बोलतात रोपवेने आला असतं ते बरं झालं असतं, पण रोपवे बंद आहे। आणि सोबतीला मित्रांनो निसर्ग पण आहे, किती भारी बघा, डोंगरावर असं एकदम उंच आल्यासारखं वाटते, उंच चालू आहे, मस्त निसर्ग आहे। हे बघा हे मेहंदी बोलली 4 दिवस टिकेल, तर आता तासाभरात जायला लागली, 80 रुपये 2 रुपये बोलून 80 रुपये घ्यायला लागली। आणि आता मित्रांनो चढून चढून थकलेलो आहे, हे पण बघा कंटाळा का? तुझं नवस आहे की असं दर्शनाला नवस आहे की दर्शन? नाही नाही असं बुलेट ट्रेनचा प्रवास करायचा होता। कुठून आला तुम्ही? घाटकोपर। घाटकोपर आता बऱ्याच दिवसानंतर चढताय, कसं वाटतंय? त्याला संधिवात आहे परत, मोठा प्रॉब्लेम आणखीन बायकांना। मग एक रोपवे परवडला असता है ना? रोपवे हो, रोपवे ने ट्रेन गेलो असतो। आणि बसलोय सावलीला, आता एक लॉंग रेस्ट घ्यायची आहे, लॉंग रेस्ट थोडं थोडं थांबत थांबत येण्यापेक्षा बोलू छान सावलीमध्ये बसावं आणि व्यवस्थित लॉंग रेस्ट। गार वारा जर का इकडे सुटला तर बरं बरं होईल, बरं होईल, कारण गर्मी अंगातून पाणी सगळं निघालेलं आहे, ऊन पण आहे, रोज ऑफिसमध्ये बसायची सवय आहे। एसीमध्ये आजच्या या वातावरणामुळे व्यायामाचं महत्त्व कळालेलं आहे, किती आपण कमजोर आहोत। हा किती अवेअर राहिलं पाहिजे, शिवाजी पार्कला सकाळी 7 वाजता गेलं पाहिजे वॉकिंगला, पर्टिक्युलर राहिलं पाहिजे। आता मला वाटते 35 असतील, 38 असतील, 38 असतील, नाही माझं 42 वर्ष, 42 आहे, पण ठीक आहे 50 पर्यंत तरुणच असतात माणसं अजून आहे। आणि हे बघा किती उंचावर आलोय, तिकडे बघा बिल्डिंग किती खोल दिसतात, आणि तिकडे डोंगर रांगा बरोबर दिसतात लाईनमध्ये। आता नवीन दम आणि नवीन एनर्जीसह पुन्हा सुरुवात केलेली आहे आपल्या चढाईला।
तर मंडळी दर्शन झालेलं आहे, कॅमेरा तिथं अलाउड नव्हता, पण इथून एक दृश्य दिसते चांगलं आहे. तिकडे विरार नगरी दिसते पूर्ण, तिकडे एक तलाव आहे आणि हा जो पत्रा दिसतो आहे खाली हा सरळ गेलेला, तर हा आपला मार्ग येण्याचा आहे, पायऱ्याच्या खाली आहे, सॅडो असते सावली आणि तिकडे पलीकडे रोपवे आहे. तर एकंदरीत असं निसर्गरम्य ठिकाण आहे. बाकी ते उंचावर आहे आणि इकडचे वातावरण बघा कसं वाटतं आजी तुम्हाला. चांगलं चांगलं वाटतं, थंड वाटते वर आल्यानंतर. खाली थोडं गरम होतं का? हां. आणि इकडे पाण्याची वैसे सोय आहे वर चांगली अशी. आणि ते पैसे चिटकवतात, पैसा चिटकला तर भाग्यशाली, नाही चिटकला तर या खालच्या पेटीत पडणार. आपण ट्राय करूया. गेला पेटीमध्ये गेला. वा वा काय निसर्ग आहे, काय निसर्ग आहे, जबरदस्त नजारा आहे. तिकडे तलाव आहे काहीतरी मोठा आणि हे डोंगर रांगेतून एवढं उंच आलो आहे आम्ही. हे सगळं विरार शहर आहे आणि ही देवी शिखर मंदिर आणि अगदी टॉप पॉईंटला आहे आम्ही आता इथे. खूप भारी, खूप मजा आली आज. आणि दर्शन पण कसं झालं दाजी, एकदम सुंदर, एकदम देवीच्या समोर का जास्त काय प्रॉब्लेम झाला नाही, व्यवस्थित असं दर्शन झालं आणि अचानक आलो पण व्यवस्थित. इकडे बघा इथे एक टाक्यासारखं आहे, टाके जुन्या काळातलं असेल आणि खूप उंचावर आहे आम्ही आता. हे बघा हे मंदिर सोलार बनवलंय, सोलार पॅनल बनवलंय ना पूर्ण, त्यामुळे गरम पाणी हे सगळं फॅसिलिटी इथून होणार, म्हणजे सॉलिड कन्स्ट्रक्शन. आणि ते जे आहे ना ते रोपवे आहे, रोपवे सध्या आज बंद असल्यामुळे आम्ही चालत चालू रोपवे तिथे आणि पलीकडे तिकडून तुम्ही आम्ही चालत आलो त्याप्रमाणे चालत येऊ शकता. वरून चांगला पत्रा टाकलेला आहे व्यवस्थित असा. आणि इकडे एकदम वर आल्यानंतर निसर्ग तर एकदम भारीच आहे. पाठीमागच्या बाजूला पण खूप काही डोंगर रांगा आहेत आणि जलाशय आहे मोठा. आता हे उतरायचा मार्ग आहे, उतरायला थोडंसं खडी टोचायला लागली ना. उतरताना एवढा कंटाळा येत नाही, अजिबात नाही. आता 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 मूड येतो चांगला, आता आता मूड येतोय. हा आता उतरतोय, हा बसूया ना. पण आता खूप मस्त वाटतंय, आता खूप सुंदर वाटतंय. आणि सांगायची एक गोष्ट म्हणजे आहे ना, ट्रस्ट खूप चांगले आहेत, म्हणजे डेव्हलपमेंट भरपूर केलेली आहे, डेव्हलपमेंट भरपूर केलेली आहे. आणि आज आता नवरात्री आहे, आज तिसरा दिवस आहे, पण पाहिजे एवढी गर्दी नाही आहे. चौथा आहे ना, चौथा दिवस आहे आज, पण गर्दी नाही आहे. पण आतमध्ये रांगा लागण्यासाठी जे रॅक केलं होतं, त्याच्यावर फॅनचं दुरुस्तीचं वगैरे काम चालू आहे, तर होऊ शकते अजून आहेत 4-5 दिवस आहेत. हां बसायचे ते दृश्य, ते जबरदस्त नजारा. आणि हा बघा निसर्ग मित्रांनो, तिकडे समुद्र आहे, समुद्रातून असे खाडे आलेले आहेत तिकडे. आणि बघा कशी पसरलेली आहे इकडे सगळे, जबरदस्त नजारा इकडे. आणि हे डोंगर रांग वगैरे मस्त आरनाळा वगैरे सगळे याच भागामध्ये आहेत किरगिलला. तिकडे वज्रेश्वरी आहे पलीकडे, तर भारी आहे. आता बघा आता मी खाली बसलो इथे, आमचं काहीतरी प्लॅन होणार आहे आता. बघा आता दर्शन तर झालेलं आहे, दर्शन झाल्यानंतर तर मेजवानी आहे, मसाले भाताचा इंतजाम केलेला आहे आमच्या बहिणीने आणि दाजीने. बघा सेल्फ सर्व्हिस केलेली आहे, आता आम्हाला सेल्फ सर्व्हिसच करावी लागणार आहे. नाही वाढशील आज सर्व्हिस, सेल्फ सर्व्हिस आहे. बघा बायकोचं प्रेम बघा. आणि दाजी तुम्ही नेहमी ट्रिपला गेल्यानंतर असं काय ना काय घेऊन जातं खायला. हा खायला घेऊन जातो, एक टाइमचं तर असतंच. आणि हा भात सगळ्यात सोपा आणि पचायला पण हलका हलका हलका. आणि आता भूक लागल्यामुळे चव फार. तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल ना तर कमेंट करून सांगा, आपण घेऊ बनवून त्यांच्याकडून. आणि मंडळी आता आलोय, उतरून चालू आहे आता आणि उतरतीच्या मार्गाला आहे. पण एवढे शॉप आहेत आणि आमच्या सिस्टरला हा मोह आवरत नाही, काय घेते काय माहिती. आता खूप काही गोष्टी आहेत गेल्यासारख्या, खूप काही गोष्टी आहेत देवीच्या. हे बघा गुरुजनीच्या. आणि काय अंगठी घ्यायची का?
तर मंडळी आता वाजलेत 2:30. आम्ही दर्शन घेऊन आलो, मस्त दर्शन झालं तुम्हाला बोललोच. आणि संध्याकाळी पाऊस यायला लागलेला आहे. वातावरण बघा कसं झालं आहे. वॉटरप्रूफ आहे ना कॅमेरा? हां, वॉटरप्रूफ कॅमेरा आहे. आणि परतीचा प्रवास सुरू झाला आमचा. नुकताच पाऊस पडल्यामुळे ते मातीचा एक वेगळा वास यायला लागला आहे. आणि पाठीमागे बघा, या ब्लॉगच्या रूपाने आपल्या मेमरी प्रिझर्व झालेल्या आहेत. बघा, हेवी पाऊस यायला लागला आहे. मी तिथून आलो, आता रिक्षा बघतोय. हो, त्या रिक्षा कितीला सोडते आम्हाला. चाललो थोडंसं शॉपिंगचासाठी. भरपूर काय काय आहे, भरपूर काय काय घेऊ शकता. आणि यांचं पावसामुळे पॅकिंग चालू झालेलं आहे. बघा, झाकापाकी चालू झाली सगळी इकडे. पण पायामध्ये त्राण नसल्यामुळे, आम्ही इथं थकलेलो आहे पूर्ण. असं वाटतं इथून आम्हाला कोणतरी आयतं सोडावं घरापर्यंत. आणि आज बघा, ENCCवाले आहेत ना, खूप यांनी हेल्प केलेली आहे भरपूर. आणि पाऊस हेवी आलेला आहे. आता कुठे थांबावं लागणार बघू रिक्षा. चला, ही रिक्षा लाईनमध्ये आहेत सगळ्या. तर आता आसन ग्रहण करूया. बस. चला, बघा गुडघे कामातून गेले. अतिशय बसल्यानंतर किती भारी वाटतं. तिकडे बँड पथक आहे, नवीन तयार झालेलं छोट्या मुलांचं. चला आता थेट जाऊया विरार स्टेशनला. पाऊस बघा किती हेवी आला आहे, जबरदस्त पाऊस आलेला आहे. आता हे सगळं सोडायचं लगभग, तर बघूया जाऊ स्टेशनकडे. भरपूर हेवी पाऊस आहे. ओके, हे झालं नाही, पाऊस खूप आहे. चला